नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. एल्गार परिषदेचा खोटा खटला. एका रात्रीत भाजपाही केंद्र सरकारने हा खटला NIA वर्ग केलाय. लोणंद येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन. 321 फुटी लांब व 10 फुटी रुंद तिरंगा रॅलीचे आयोजन. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. आता बातम्या सविस्तराने. आपल्या पदाचा गैरवापर करून भिडे एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेचा खोटा खटला उभारल्याप्रकरणी नुकतेच SIT स्थापन करून चौकशीचे संकेत महाराष्ट्र गृह खात्याने दिल्यानंतर यात पितळ उघडे पडण्याच्या भीतीने एका रात्रीत भाजपाई सरकारने हा खटला NIA वर्ग केला आहे, असा आरोप आज माजी न्यायमूर्ती BJ कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय. BJP सरकारने केलेलं आहे आणि केंद्रामध्ये BJP सरकार आहे, त्यामुळे NIA कडे तपास देण्याचं काही प्रयोजन नाही. त्यामुळे आता तुम्हाला कळलं झालं रे, माझ्या भावना फक्त लक्षात घ्या. मी सांगतो तेवढं लक्षात घ्या की आज आम्हाला हा तपास दुसरीकडे कुठे वर नेण्याची गरज नव्हती. अशा परिस्थितीत तपास का वर नेला आहे? तर आम्ही मी आणि नाही म्हणून सावंतीचं पहिल्यापासून भूमिका आहे. एल्गार परिषदेचा भीमा कोरेगावशी 0 संबंध आहे. एल्गार परिषदेचा JJ म्हणून नक्सलाइट, तथाकथित नक्सलाइट अटक केलेत, त्यांच्याशी तर आमची तोंड ओळख देखील नाही. एक्सेप्ट ढवळे, ज्याला मी पण डिफेंड करत होतो, त्याला जेलमध्ये जाऊन भेटत होतो, त्याच्यावर पहिल्यांदा काँग्रेसच्या राज्यातला खटला असताना त्याला सेशन कोर्टाने आणि हायकोर्टाने नुसतंच ऍक्विटल दिलेलं नाही, तर सरकारवर ताशेरे ओढलेले आहे की तुम्ही तरुणांचं आयुष्य रोहीन करता, असं हायकोर्टाने ढवळेच्या केसमध्ये ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे ढवळे आम्ही बोलवलं, कारण आमचा उद्देश परिषदेमधली तुम्हाला सगळी माहिती आहे की परिषद घेण्याचा उद्देश दुसऱ्या दिवशी सकाळी कोरेगाव भीमामध्ये देशातील संविधानाला मानणारे धर्मनिरपेक्ष युवा देशभरातून येणार होते. 200 वर्ष म्हणून मोठा कार्यक्रम होता. त्याचा फायदा घेऊन न्यायमूर्ती सावंत यांनी मी असं ठरवलं की आपण आदल्या दिवशी एक परिषद घेऊन या देशातील जेवढे युवा येतील त्यांना आपण बोलवून त्यांच्याशी देशात चाललेली खरी परिस्थिती काय आहे समजून सांगू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेतील निशिगंधा हॉटेलमध्ये शिवभोजन थाळीचं लोकार्पण केलं. शासकीय अनुदानामार्फत चालवल्या जाणाऱ्या हे शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. सर्वसाधारण लोकांसाठी हे कमी दरात भोजनालय असणार आहे, मात्र हा उपक्रम सुरू करत असताना त्यात काही त्रुट्या असू शकतात. शासन त्या त्रुट्या दूर करण्याची तयारी करत आहे, त्यामुळे उगीच टीका करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त टीका करू नये, तर कोरेगाव भीमा दंगल तपास प्रकरण केंद्राने NIA सोपवल्यानंतर, ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे, केंद्राने केंद्राचं काम करावं तसेच राज्याने राज्याचं काम करावं, दोघांनी एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करू नये, अशी टीका अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. मी ऐका, एखाद्याला जर टीका करायची म्हटलं तर कुठल्याही योजनेच्या बद्दल टीका करता येते. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तुम्ही ती सकारात्मक भूमिकेतनं घेता का नकारात्मक भूमिकेतनं घेता, ह्याला खूप मोठा अर्थ असतो. आम्ही हे सकारात्मक दृष्टीने घेतलं आहे, म्हणून तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच मी सांगितलं की काही त्रुटी राहू शकतात आणि त्या दुरुस्त करण्याची सरकारची मानसिकता आहे, सरकारची तयारी आहे. कारण नसताना राज्याच्या प्रमुखांचं नाव घेऊन ते उत्सुक नव्हते वगैरे असं बोलण्याचं काही कारण नाही. शेवटी प्रमुख असतील किंवा इतर मंत्रिमंडळातील सहकारी असतील, त्यांना काही बोलायचं म्हटलं तर ते स्वतः बोलू शकतात, प्रेस नोट काढू शकतात. प्रश्न काय विचारायचा हा तुम्ही ठरवायचं. आणि एक आहे की ह्याच्याबद्दल आदरणीय पवारसाहेबांनी त्यांची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे, ती भूमिका सगळ्यांच्या समोर आलेली आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने काय कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या अनिल देशमुखांनी पण त्यांचं मत ह्याच्यामध्ये स्पष्ट व्यक्त केलेलं आहे.
आता कुठल्याही एखादा निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे कंगोरे असतात आणि काही जण वेगळ्या हेतूने बोलतात काही जण, पण माझं असं मत आहे की राज्याचा कारभार राज्याला करू द्यावा, केंद्राचा कारभार केंद्राने करावा. त्याच्यामध्ये काही चुकीचं घडतं आहे असं जर वाटलं तर जरूर लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे. परंतु मी मधल्या काळामध्ये जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये मी होतो, आमचे गृहमंत्री होते, आमचे गृहराज्यमंत्री पण होते अनिल देशमुख आणि सतेज पाटील, आणि त्यावेळेस ऑफिसर लोकांनी आम्हाला जे काही ब्रीफ केलं ते मी पाहिलं. तर माझं असं वाटत होतं की त्यांच्या परीनं तपास करण्याचा ते मनापासूनचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातून काही आमच्या वरिष्ठांनी भूमिका मांडली. आपल्याला फक्त काय करायचं की राज्यामध्ये त्या दिवशी जी घटना घडली आणि त्याच्यातून एक वातावरण आपल्या महाराष्ट्राचं वेगळं व्हायला मदत झाली, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले, एवढा मोठा जमाव तिथं जमून खूप लोकांना त्याच्यातनं त्रास सहन करावा लागला, हे जे काही आहे हे घडू नये, जातीय सलोखा राहावा. नारायणराव राडेंनी काय बोलावं ते खासदार आहे, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु जनतेच्या अपेक्षा आमच्या सरकारच्याबद्दल खूप वाढलेल्या आहेत. आम्ही जिथं जातो तिथं प्रचंड जनता आम्हाला भेटते. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीत लोणंद व्यापारी असोसिएशन आणि मालोजीराजे विद्यालय लोणंद यांचे संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 321 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. भव्य रॅली लोणंद नगरपंचायत ते गांधी चौक अशी काढली गेली. तर गांधी चौकातील ध्वजारोहण 1947 फाळणीनंतर पाकिस्तानातील पंजाबमधून स्थलांतर झालेले पंजाबी कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक भगवानदास भाटिया यांच्या हस्ते करण्यात आला. लोणंद नगरपंचायतीतील ध्वजारोहण झाल्यानंतर व्यापारी असोसिएशनच्या आणि मालोजीराजे विद्यालय यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली सुरुवात झाली. रॅलीमध्ये 321 फूट लांब 10 फूट रुंद तिरंग्याची रॅली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या तिरंगा रॅलीमध्ये लोणंदकर नागरिकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलाय. तिरंगा रॅली संकल्पना राबवण्याचा विचार लोणंद येथील एव्हरेस्ट वीर प्राजित परदेश यांनी मांडलाय. त्या सर्वांनी पसंती देत हा देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात आलाय. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी नागरिकांनीही हा सोहळा पाहण्यास गर्दी केली. अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांना पोलीस दलाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस दलाच्या पथकांनी मानवंदना दिली. पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे आणि त्यांना सहाय्य केलेला आहे पोलीस उपनिरीक्षक श्री एस व्ही वाघमारे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचं पथक यानंतर आपल्या समोर येत आहे. तर पोलीस उपनिरीक्षक के एम लिटे अतिशय एक भारतीय प्रजासत्ताक अखंड राहो अशी सदिच्छा आणि विश्वास देखील व्यक्त करतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची लोकांची सत्ता. भारताला प्रजासत्ताक बनवण्यासाठी देशाला अधिग्रजांच्या राजवटीतनं मुक्त करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भाग घेतला, प्राणाचं बलिदान दिलं. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी वंदन करतो, त्यांच्या त्यागाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवणं हे मोठं आव्हान होतं. देशाच्या लष्करानं, सुरक्षा दलांनी, पोलीस दलाच्या अनेक जवानांनी प्राणांचं बलिदान देऊन ते टिकवलं. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. अर्हम संस्थेमार्फत आज 5 दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली आहेत.
या संस्थेमार्फत प्रत्येक शाळांमध्ये अर्ज भरण्याची पद्धत अवलंबून त्याद्वारे योग्य त्या विशेष विद्यार्थ्यांची निवड केली गेली. जी 5 मुले निवडली गेली आहेत ती विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेली मुले ठरली आहेत. त्यांच्या या असामान्य जिद्दीसाठी अरहम यांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांची असामान्य कामगिरी समाजासाठी दिशादर्शक ठरू शकते अशी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. फाउंडेशनने पुरस्कार दिला पण त्या पुरस्काराचं पात्र ठरवलं मी त्यांचा खरंच ऋणी आहे आणि विनंती आहे की अपंग मुलांचं दिव्यांग मुलांचा सन्मान जसा करता तसं विनंती आहे की जे अपंगांसाठी दिव्यांगांसाठी कार्य करतात त्यांचा सुद्धा सन्मान व्हावा असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि तुला पुरस्कार कशाबद्दल मिळाला? जे काही कोर्समध्ये काही खेळ प्रकार खेळतो त्याच्यामुळे माझे सर्टिफिकेट पाठवले होते त्याच्यात माझ्या 160 मुलांमधला माझा नंबर काढला. अरम फाउंडेशनने आज ही दिव्यांग स्पर्धा आयोजित केली. निश्चित प्रकारे शैलेशजी पगारिया आणि त्यांच्या कुटुंबियाचं मी आभार मानतो की त्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये एक वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. दिव्यांग स्पर्धा दिव्यांग अवॉर्ड अवॉर्ड दिलेला आहे. आणि कुठेतरी जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला यामध्ये जे आपले दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना आज त्यांच्या माध्यमातून ते त्यांनी त्यांच्या पाठीवरती शब्बासी हात टाकलेले. निश्चित प्रकारे मी अरम फाउंडेशनचं मनापासून त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. एक शासनाचा प्रतिनिधी या नात्यानं या फाउंडेशनला जे काही सहकार्याची काही गरज माझ्याकडे लागेल ते निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने सहकार्य करण्याची भूमिका ही माझी निश्चित प्रकारे राहील. धन्यवाद. पुण्यातील खराडी भागात एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटमध्ये आई वडिलासह 6 महिन्याचं बाळ गंभीर जखमी झालंय. शंकर भवाळे, आशा शंकर भवाळे आणि त्यांची 6 महिन्याचं बाळ या स्फोटात जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी संभाजीनगर येथे सर्वे नंबर 10 असणाऱ्या घरात शंकर भवाळे, आशा शंकर भवाळे आणि त्यांचं 6 महिन्याचं बाळ राहत आहे. घरात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तिघे गंभीर जखमी झाले असून तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाकड येथे गॅस कटरच्या सहाय्याने ATM कापून रोकड चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार आज वाकड येथे उघडकीस आलाय. मशीन कापून चोरट्यांनी आग लावली असल्याने पैसे चोरून नेले की जळून गेले याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र वाकड पोलिसांकडून मशीनमध्ये कॅश नसल्याचे सांगण्यात आले. वाकड येथे दत्तमंदिर रोडला ICICI बँक व ॲक्सिस बँकेचे 2 ATM सेंटर आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने ATM कापून चोरट्यांनी त्यातून 8 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही रोकड चोरटे घेऊन गेलेत की मशीनला आग लागल्यानंतर रोकड जळून खाक झाली आहे याबाबत पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. परंतु मशीनमध्ये असलेले 8 लाख रुपये आता तेथे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाकड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तमंदिर रोडवर ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील 3 महिन्यापासून वारंवार ATM फोडण्याच्या आणि ATM चोरीच्या घटना घडत आहेत. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. मात्र या तपास पथकाच्या हाती देखील अद्याप कोणतीही धागेदोरे लागले नाहीयेत. कारण प्रयत्न चोरीचा झालेला आहे. चोरीच्या प्रयत्नामध्येच गॅस कटरनं कट करताना त्याची ATM आग लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये गॅस जळाली असावी असा टेक्निशियन जे एक्सपर्ट आहेत त्याचे ATM चे त्यांचं मत आहे. त्यानुसार आपण गुन्हा दाखल करत आहोत. त्याच्या संदर्भानं आम्ही माहिती घेत आहोत आणि त्याच्यामध्ये एकूण कॅश 7,99,800 रुपये होती. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. एल्गार परिषदेचा खोटा खटला. एका रात्रीत भाजपाई केंद्र सरकारने हा खटला NIA वर्ग केलाय. लोणंद येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन. 321 फुटी लांब व 10 फुटी रुंद तिरंगा रॅलीचे आयोजन.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.